नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागात आपण बघितलं की अफजल खानाचं मस्तक घेऊन जीवा महाल हा राजगडाकडे रवाना होतो. त्यानंतर काय घडतं हे आपण आता वाचणार आहोत. तर चला वाचन सुरू करूयात. राजगडावर पळापळांनी घटका सरत होत्या, मंद गतीने प्रहर उलटत होते. साऱ्या राजगडाचा परिसर नेहमीप्रमाणे वावरत असूनही विचित्र शांतता सर्वत्र पसरली होती. सारे व्यवहार कसे चुपचाप होत होते. गडावरच्या प्रत्येक देवळात अभिषेक चालू होते. फिरंगोजी उत्तरेच्या बुरुजावर मध्यान्हापासूनच बसले होते. साऱ्यांचे लक्ष प्रतापगडाच्या दिशेला लागले होते. बाहेर जी शांतता होती तीच वाड्याच्या परिसरात नांदत होती. जिजामाता मात्र देवळातच होत्या. सकाळपासून त्यांनी पाण्याच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता. दोघ बाजूंच्या सुवर्ण समयांच्या प्रकाशात भवानीच्या मूर्तीकडे त्या एकटक लावून पाहत होत्या. देवाऱ्याच्या उजव्या बाजूला ठेवलेल्या तबकात मोहरांची रास होती. डाव्या हाताच्या तशाच तबकात एक अत्यंत तेजस्वी रत्नखचित सुवर्ण मुठीचा खंजीर तळपत होता. जिजाबाईंचे ध्यान भवानीवर खिळले होते. ओठ थरथरत होते. भावना वेग न आवरला की प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे अश्रू ठिबकत होते. 30 वर्षांचा शिवाजीचा काल त्यांच्या नजरेसमोरून सरकत होता. त्या पोराला हाताशी धरून केवढे मनसुबे रचले होते, केवढी स्वप्ने उभी केली होती. ते स्वप्न नुकते कुठे रूप धरत होते. तोच कोणत्या क्षणी कसली वार्ता येईल याचा भरोसा नव्हता. बसल्या जागी डोळे भरून येत होते केव्हा अकारण अंगाला कापरा सुटे. जिजाबाई देवीची करुणा भाकीत होत्या. साकडे घालीत होत्या, नवस बोलत होत्या, पण ती अष्टभुजा काही सांगत नव्हती. तेच शांत हास्य तिच्या मुखावर ओसंडत होते. पायाखालच्या महिषासुराचा वध करीत असता सुद्धा ते रूप बदलत नव्हते. त्या हास्यात बदल होत नव्हता. मध्यान्ह झाली, सूर्य कलला, सायंकाळ व्हायला आली, तरी काहीच बातमी कशी येत नव्हती. काय घडलं? मग वेळ का लागतोय? पावलांचा आवाज झाला. दासी, मासाहेब, मासाहेब म्हणत धावत आली. जिजाबाईंच्या सर्वांगाला कंप सुटला होता. कान अधीर झाले होते, मन दुबळे झाले होते. जिजाबाई देवीकडे पाहत मागचा आवाज ऐकत होत्या. पावले नजीक आली. दासी ढापा टाकीत आली, म्हणाली, मासाहेब, आनंदाची बातमी, राजे गडावर पोहोचले, तोफ झाली. त्याचवेळी गडावरच्या तोफेने ती बातमी जाहीर केली. साऱ्या गडावर आनंद उसळला. जिजाबाईंनी देवीपुढे मस्तक टेकले व त्या उठल्या. आनंदाची बातमी सांगायला आलेल्या दासीला त्या म्हणाल्या, ये. दासी पुढे झाली. जिजाबाई म्हणाल्या, ओटी कर. दासीने ओटी पसरली. जिजाबाईंनी कष्टाने मोहरांचे दबक उचलले. ते दबक दासीच्या ओत्यात रिते होऊ लागले. वाढत्या भाराने दासी जेव्हा वाकत होती तेव्हा जिजाबाई सरळ होत होत्या. जिजाबाईंनी दबक रिते केले आणि डाव्या हाताच्या तबकातील रत्नजडित कट्यार मस्तकी लावून देवीच्या पायाजवळ ठेवून दिली. गडावर एकच आनंद उसळला होता. राजस्त्रिया आनंदाने बेबान होऊन संभाजीला उराशी कवटाळीत होत्या. मुक्यांचा वर्षावानं संभाजीचा जीव गुदमरत होता. राजगडावर पहाट झाली. फिरंगोजींनी जीवा महाला आल्याची वर्दी पाठविली. जिजाबाई सदरेवर आल्या आणि त्यांचे पाऊल थबकले. सदरेवर आनंदित मुद्रेने जीवा महाल उभा होता. सदरेवर आच्छादलेली थाळी होती. मुजरा करून जीवा म्हणाला, मासाहेब, राजे सुखरूप आहेत. खानाचा पुरा बिमोड झाला आहे. राजे मागोमाग येत आहेत. आपली खात्री पटावी म्हणून हे राजाने पाठवले आहे. गडाच्या वेशीतल्या कोनाड्यात हे ठेवायला सांगितले आहे. जीवाने आच्छादन उचलले. सर्वांचे श्वास अवरोधले गेले. जिजाबाई स्थिर नजरेने ते मस्तक निरखित होत्या. हाच तो अफजल ज्याने स्वारींच्या हातात बेडा चढवल्या होत्या. हाच तो अफजल ज्याने संभाजीचा बळी घेतला. राजांना नेस्तनाबूत करायला हाच आला होता. यानेच गेले काही महिन्यांचे साऱ्यांची निद्रा उडवली होती. हाच तो पापी याची मजळ तुळजा भवानीवर घाव घालण्यापर्यंत पोहोचली होती. जिजाबाईंनी आपला संताप आवरला. त्या म्हणाल्या, फिरंगोजी, झालं गेलं होऊन गेलं. राजांच्या आज्ञेप्रमाणे इज्जतीनं या मस्तकाचं गडाच्या वेशीत दफन करा. आपला शत्रू असला तरी तो सेनापती होता, निधड्या छातीचा होता. सत्तेच्या अहंकारानं आणि धर्माच्या कायफानं त्याचा बळी गेला. त्याच्याबरोबर वैरही संपलं. खानाच्या मस्तकाची व्यवस्था लावून झाल्यावर राजांच्या स्वागताची तयारी सुरू झाली. गडाच्या प्रथम दरवाज्यावर तोरण चढविले गेले. तेथून वरपर्यंत तोरणे लागली होती. गडाच्या ठाई ठाई गुड्या उभारल्या होत्या. 2 प्रहरी राजे गडावर येत असल्याची वर्दी आली. सणासुदीचे कपडे करून सारे राजांची वाट पाहत होते. धुळीचा लोट उडवताना दिसू लागला. गडाच्या पायथ्याशी राजे थांबले. फिरंगोजीने जाऊन राजांना मिठी मारली. राजे पायावर पाणी घेऊन 1,500 शिबंदीसह गड चढू लागले. नगाऱ्यावरच्या टिपरीने राजे गडी आल्याची वर्दी दिली. देवीचे दर्शन घेऊन राजे पाले किल्ल्यात आले. वाड्याच्या दरवाज्याशी
राजस्त्रिया अर्ध्या घेऊन उभ्या होत्या, त्यांचा स्वीकार करून राजे आत आले. जिजाबाईंना पाहताच राजे उभे राहिले. जिजाबाईंच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले, चेहऱ्यावर कौतुक होते. त्यांनी राजांना मिठीत घेतलं. अश्रू आवरेनाथ, राजे म्हणाले, महासाहेब आम्ही आलो आपल्या आशीर्वादानं आणि भावानी कृपेनं सुखरूप आहे. डोळ्यात पाणी आणायची ही वेळ नव्हे. जिजाबाईंनी डोळे टिपले. त्या म्हणाल्या, अरे दुःखाच्या वेळेस डोळ्यात अश्रू येतात हे कोणी सांगितलं? आनंदाच्या वेळी येतात ते अश्रू पाण्याचं भाग्य लाभलंय आम्हाला. शंभूबाळ आले. राजांनी त्यांना कवटाळले. राजांच्या आगमनाबरोबर सारा गड भरून गेला. राजांनी जखम दरबार भरविला. जे जखमी झाले त्यांना दौलत वाटली. पराक्रम गाजविणाऱ्यांना मान सन्मान दिला. जे कामी आले त्यांचा नेमणुका केल्या. खानाच्या मोहिमेत राजांना 75 हत्ती, 4000 घोडी, 1200 उंट, त्याखेरीज शेकडो तोफा, उंची कापड, जडजवाहीर आणि अगणित संपत्ती मिळाली. खानाचे 3000 लोक कापले गेले होते. राजांचे शेकडो कामी आले होते. खानाने काबीज केलेला राजांचा मुलुख एका दिवसात मोकळा केला गेला. सगळीकडून नुसत्या विजयाच्या वार्ता व विजयी वीर गडावर येत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे तुम्ही दिसावं म्हणून किती नवस बोललो होतो ते माझे मला आठवत नाहीत. जे आठवतात तेवढे नवस फेडल्याखेरीज कुठं जाऊ नका. राजे हसले. ते म्हणाले, महासाहेब तसं करता आलं असतं तर आनंदच झाला असता. पण ही सुवर्ण संधी कोण दवडील? विजापूरचा पलांटे सेनानी आपल्या सैन्यासह धुळीला मिळाल्याची वार्ता ऐकून विजापूर दरबारानं हाय खाल्ली असेल. याचा फायदा घेऊन आम्ही आजच मोहिमेवर निघणार आहोत. विजापूरकरांचे उरलेले गड ताब्यात घेण्याचा हाच मौका आहे. राजे क्षणभर थांबले. एक निराळा विचार त्यांच्या मनात प्रकटला. महासाहेब हा काही फारसा मोठा विजय नाही, हे चढाईच्या धोरणात जिंकलेलं एक प्यादं आहे. खऱ्या लढाईला अजून अवकाश आहे. अफजल म्हणजे गोमेचा पाय आहे. हा मोडल्यानं काशी सुरक्षित होत नाही. आमच्या विजयाचं नातं औरंगजेबाच्या पराजयात गुंतलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी राजे आपल्या फौजनिशी मोहिमेला बाहेर पडले. राजांना दिसत होता तो किल्ले पन्हाळा. नमस्कार मित्रांनो, या भागामध्ये आपण बघितलं की राजगडावरचं सर्व वातावरण हे चिंतातूर असतं आणि महासाहेब यांचा देवीला अभिषेक हा चालू असतो. तसेच फिरंगोजी हे प्रतापगडाच्या वाटेवर लक्ष ठेवून असतात. गडावर सगळे चिंतातूर असतात. तेवढ्यात दासी महासाहेबांना येऊन खबर देते की राजे सुखरूप गडावर पोहोचले आहेत आणि त्याचा आनंद होऊन महासाहेब ही सुवर्णमुद्रांनी भरलेला तबक पूर्ण दासीला देऊन टाकतात. अनेक रत्नजडित कट्या ही देवीच्या पायाजवळ ठेवतात. त्यानंतर महासाहेब जेव्हा सदरेवर येतात तेव्हा त्यांची गाठ होते ती जीवा महालाबरोबर. तेव्हा जीवा त्याच्यासोबत आणलेलं अफजल खानाचं मस्तक हे महासाहेबांना दाखवतो. महासाहेबांना त्याचा राग येतो पण महासाहेब त्याच्या मस्तकाचं इज्जतीत दफन करण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर राजे गडावर येण्याची वार्ता येते. त्यामुळे संपूर्ण मार्गावर तोरणे आणि गुढ्या उभारल्या जातात. राजे गडावर येतात आणि सर्वांनाच आनंद होतो. सगळ्यात जास्त आनंद होतो तो महासाहेबांना. या मोहिमेमध्ये जे जे लोक कामी आले आहेत, जे लोक जखमी झाले आहेत, त्या लोकांना दौलती वाटल्या जातात, त्यांच्या नेमणुका केल्या जातात. खानाच्या या मोहिमेत राजांना जवळपास 75 हत्ती, 4000 घोडी, 1200 उंट, 100 तोफा, जडजवाहीर अशी अगणित संपत्ती मिळते. महासाहेब राजांना सांगतात की आपल्यासाठी भरपूर नवस केले होते पण ते इतके नवस लक्षात नाहीत. जेवढे आहेत तेवढे जोपर्यंत फेडून होत नाहीत तोपर्यंत आपण गड सोडून जाऊ नये. पण महाराज त्यांना सांगतात की हीच संधी आहे की विजापूर दरबार हा धास्तावलेला असेल अफजल खानाच्या मृत्यूने आणि आता त्यांचे उरलेले गड हे काबीज करायला लागतील. खरा विजय तेव्हाच होईल जेव्हा औरंगजेब हा मारला जाईल. आणि आता महाराजांचं लक्ष असतं ते किल्ले पन्हाळ्यावर. तर यापुढे काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये वाचणारच आहोत. नेहमीप्रमाणे आपल्याला एक छोटीशी विनंती करतो की जर आपण हा व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर श्रीमान योगी सेक्शन 1 आणि श्रीमान योगी सेक्शन 2 मधले सगळे व्हिडिओज आपण सिक्वेन्समध्ये पहा. तसेच श्रीमान योगी सेक्शन 3 मध्ये पार्ट 1 पासून तर आतापर्यंतचे सर्व व्हिडिओज देखील सिक्वेन्समध्ये पहा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की ज्यामुळे भविष्यात येणारे व्हिडिओज आपल्याला
सिक्वेन्स मध्ये पाहता येतील। तर तात्पुरती मला राजा द्या जगदंब।